तपोवन रोडवरील भाजी बाजारामुळे मोठी वाहतूक कोंडी, नागरिक त्रस्त। तपोवन रोडवरील बसणारा अनाधिकृत भाजी बाजार हटवा, स्थानिक रहिवाशांची महानगरपालिकेत अतिक्रमण विभागामध्ये निवेदन। सावडी उपनगर भागातील तपोवन रोड हा महत्त्वाचा रस्ता असून औरंगाबाद महामार्ग ते मनमाड महामार्गाला जोडणारा हा दुभाजक आहे। या रस्त्याच्या आजूबाजूला मोठी नागरी वसाहत आहे, त्यामुळे या रस्त्यावर अनेकांची वर्दळ असते, परंतु काही दिवसांपूर्वी संभाजीनगर ते टोकेनगरपर्यंत मोठ्या प्रमाणात भाजी विक्रेते अनेक दिवसांपासून रस्त्याच्या दोन्ही बाजूला बसतात, त्या ठिकाणी अतिक्रमण करत आहेत, त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होतोय। याचबरोबर या परिसरातील राहणाऱ्या नागरिकांना भाजी विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात त्रास निर्माण झाला। या रस्त्यावरती चारचाकी वाहनाची वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे, परंतु या रस्त्यावरती भाजी विक्रेत्यांनी अनाधिकृतपणे अतिक्रमणे थाटले आहे, त्यामुळे मोठी वाहतूक कोंडीचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय। भविष्यात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अपघात होऊ शकतात, तरी या ठिकाणी 8 दिवसांमध्ये तपोवन रोडवरील भाजी बाजार हटवा अशी मागणी या परिसरातील रहिवाशांनी केली आहे। अन्यथा महानगरपालिकेमध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडू असा इशारा निवेदनात देण्यात आला। सदर मागणीचं निवेदन अहमदनगरमध्ये नगररचनाकार राम चारठणकर यांना देण्यात आलं। यावेळी प्रशांत धाडगे, वैभव चौरे, शुभम गारडे, अमोल दिंडे, अक्षय चांदणे, हर्षल पालवे, शंकर रोकडे, महेश धोंगडे, कृष्णा गीते आदी रहिवासी यावेळी उपस्थित होते। मी प्रशांत धाडगे, मी पालिकेचा अर्ज दिलाय, आता आयुक्तांना निवेदन दिलंय तपोवन रोडवरील भाजीवाली मार्केट तिथून हलवावा, कारण रस्त्यावर खूप गर्दी होते आणि जाण्यायेण्यासाठी रस्ता राहत नाही, त्याच्यामुळे एवढी कारवाई व्हायला पाहिजे। प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज स्टुडिओ 24, अहमदनगर।